स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथील अप्पासाहेब सप्ताह यांना स्वराज्य मराठी न्यूज चॅनल आणि ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने कृषीरत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। हा मानाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल अप्पासाहेब सप्ताह यांच्यावर वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। आष्टा येथील जायंट्स हॉलमध्ये स्वराज्य मराठी न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला। यावेळी अप्पासाहेब सप्ताह यांना खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, राहुलदादा महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, तसेच प्रांताधिकारी तथा आष्टा पालिकेचे प्रशासक डॉक्टर संपत किल्लारे, अप्पर तहसीलदार सौ धनश्री शंकरदास, पोलीस निरीक्षक अजित सेठ, सुतगिरणीचे अध्यक्ष बबनदादा थोटे, माजी नगराध्यक्ष जिन्नत अत्ता, माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, समीर गायकवाड उपस्थित होते। समूह प्रमुख सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सागर जगताप, गौतम माई, आकांक्षा पाटील, विजयकुमार खोत, सतीश पाटील, सरदार कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।